संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव, ऋषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिष्णिका शिंदे, सिया पाटील अशा कलाकारांच्या भूमिका असणारा आणि महेंद्र तेरे देसाई दिग्दर्शित डोंबिवली रिटर्न हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. मंत्रालयात जनसंपर्क विभागात फोटोग्राफर पदावर काम करणारे अनंत वेलणकर हे मूळचे विदर्भातले असले तरी डोंबिवलीत स्थायिक, त्यामुळेच नोकरीनिमित्त डोंबिवली ते CST असा प्रवास ओघानं आलाच आणि ठरलेला सुद्धा. याच फोटोग्राफीच्या एका प्रोजेक्टमध्ये अचानक त्यांच्या हाती असा काही पुरावा लागतो ज्यामुळे त्यांच्या चाकोरीबद्ध आयुष्याला वळण मिळतं. म्हणजेच एक सामान्य चाकरवाणीपासून ते राजकारणी बनण्याचा प्रवास इथे रेखाटण्यात आला आहे. तो प्रवास नेमका कसा सुरू होतो आणि त्याचा शेवट कसा असतो हे पाहण्यात एक वेगळीच गंमत आहे आणि ती पाहायला हवी हे सुद्धा अगदी आवर्जून सांगेन. आता जाणून घेऊयात डोंबिवली रिटर्न या चित्रपटाचे 5 प्रमुख वैशिष्ट्य किंवा काही प्लस मायनस पॉइंट्स काय आहेत याबद्दल. क्रमांक 1. सर्वप्रथम तर कलाकारांचा अभिनय हा छान झालेला आहे. संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव, अमोल पराशर, ऋषिकेश जोशी यांनी आपापल्या भूमिका चोखपणे उभ्या केलेत. अनंत वेलणकर यांचा दोन्ही टप्प्यातला बदलत जाणारा स्वभाव हे पाहण्यासारखंच, कारण एका कॉमन मॅनची थॉट प्रोसेस कशी असू शकेल हे अगदी उत्तमपणे त्यांना व्यक्त होत आलं आहे. क्रमांक 2. सिनेमाची कथा ही छान लिहिली गेली आहे. त्याला पूरक अशी पटकथा आणि कलाकारांच्या वाटेला आलेले संवाद उत्तम रंगले आहेत. टेक्निकली डोंबिवली रिटर्न उजवा ठरतो. क्रमांक 3. डोंबिवली रिटर्न चित्रपटाच्या कथासूत्रातील सस्पेन्स क्रिएट करण्यात दिग्दर्शकाला छान जमलं आहे. असामान्य हस्ती बनण्याची किमया, त्याची योग्य ती मांडणी आणि ते जुळवण्यात आलेलं यश हे सुद्धा नमूद करण्यासारखं आहे, कारण एका सामान्य माणसाच्या कल्पनांची घोडदौड कुठवर असू शकते हे टिपण्यात फिल्म मेकर यशस्वी ठरले आहेत. क्रमांक 4. जर का आपण डोंबिवली फास्ट चित्रपटाशी या चित्रपटाचे काही साधर्म्य आहे का असा विचार करत असाल तर तसं नाहीये, कारण अनंत वेलणकरांचा एकूणच प्रवास हा निडर आणि काहीसा स्वप्नवत वाटावा असाच आहे. पण या अनपेक्षित कल्पना प्रेक्षकांच्या किती पचनी पडतील हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे. क्रमांक 5. डोंबिवली रिटर्न सिनेमाचा सेकंड हाफ म्हणजेच इंटरवल नंतरचा सिक्वेन्स थरारक आणि रंजकदार झाला आहे, पण या पडावात गाण्यांची खरंच गरज होती का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण क्लायमॅक्स पार्ट इंटरेस्टिंग नक्कीच आहे. इंटरवल पूर्वीचा एक सीन नक्कीच या संपूर्ण कथेला ट्विस्ट देणारा ठरतो. त्यामुळे डोंबिवली रिटर्नची ही जर्नी एकदा अनुभवायला काहीच हरकत नाही. आपण सुद्धा जर का हा सिनेमा पाहिला असेल तर आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पाहत रहा फक्त अल्ट्रा मराठी चॅनल. तसंच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.